आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लोककला कलाकारांना समृद्ध बनवते, उंचीवर नेऊन ठेवते, मात्र मानधनासाठी झगडावे लागते ही दुर्दैवी बाब. ज्ञानेश मुळे. सर्व कलेत लोककला ही जगात भारी असून ती कलाकारांना समृद्ध बनवते आणि उंचीवर ही नेऊन ठेवते, मात्र शासन दरबारी कलाकारांना मानधनासाठी झगडावे लागते ही दुर्दैवी बाब आहे, असे प्रतिपादन ज्ञानेश मुळे यांनी केले. कागल तालुक्यातील बेलवळे बुद्रुक येथे कोल्हापूर जिल्हा लोककलाकार संघाचा 6वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठच्या कला विभागाचे प्रमुख आणि तुझ्यात जीवरंगला सिरियल मधील अंजलीचे वडील ज्ञानेश मुळे हे होते. यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना मुळे यांनी लोककला कलाकारांना समृद्ध बनवते, मात्र शासन दरबारी मानधनासाठी कलाकारांना झगडावे लागते ही दुर्दैवी बाब असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संघाचे सदस्य ज्येष्ठ कलाकार रामचंद्र चौगले यांनी प्रास्ताविकात संघाने केलेले कार्य आणि संकल्प याविषयी संपूर्ण माहिती विशद केली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सिने कलाकार गजानन प्रभावळकर, संघाचे जिल्हा सदस्य डॉक्टर बाजीराव खांडेकर, कुंभोजचे राजू पोवार, तानाजी खोत, के पाटील, संघाचे जिल्हाध्यक्ष विलासराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. आलेल्या पाहुण्यांचा कोल्हापुरी फेटा, पुष्पहार व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ कविवर्य सखाराम खोत, ढोलकी सम्राट शंकरराव डावळे, दादा पाटील, सौ अनिता मगदूम यांच्यासह कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी बेलवळे बुद्रुकहून सागर लोहार.